Plots for sale at Dhargal, just 5 kilometers from Mopa Airport. Plots ranging from 230 to 300 square meters, starting from rupees 15 to 17,000 only. Call now. बाइकर बच गया बाइकर बच गया बाइक छोड़ के भाग गया बात है जी बाइकर बच गया बाइकर बच गया देयर वाज दिस लोकल ट्री व्हिच फेल ऑफ इनसाइड द सोसाइटी एंड देन द एंटायर कार इज डैमेज्ड I think it will cost me 1.5 lakh rupees. The entire damage is like, I don't know how to get this thing done. कितने बजे हुआ ये? I think आधे पौने घंटे पहले. आधे घंटे time right now. 8:15 के आसपास. आम का पेड़ है. Yeah. बारिश की वजह से पूरा गिर गया. Yeah. Okay. कितना loss हुआ आपने बोला अंदाजे? 1.5 lakh का तो खर्चा होगा इसमें. 1.5 lakh का खर्चा. क्या क्या damage है अभी? पूरा आगे का शीशा साइड का शीशा ऊपर की रूफ सारा चला गया okay. देखो ना आप देख सकते हो सो पूरा आम का पेड़ आके आपकी सोसाइटी में आया था ओके पूरा पेड़ यहां से बिल्डिंग में ओके इसमें कितनी गाड़ियां डैमेज है फिलहाल एक और दो गाड़ियां डैमेज है एक्चुअली सध्या तुम्ही बोलले या दोन दिवसांनी हाय अलर्ट असत आणि त्या खातीर आज खूप उमळ झाली सगळीकडे आणि हे झाडा ही आता भव्य अशी झाडा सगळी तोडली आज सकाळच्यान हे तांडव म्हणटा तो चालूच असा त्या सायडीन एक झाड पडलं आणि आता हे सांजचे गेले एक 1.5 वर पहिली हे झाड पडलेले असा म्हणून आमचं पंच सदस्य आहात त्याने इमिजिएटली एक ताबडतोब एक इनिशिएटिव्ह घेऊन हांगासर हे सगळे क्लिअर करपाचे हांगा सगळे भुरगे भरलेले असतात सो इमिजिएटली फायर ब्रिगेडवाले सगळे येल्यात आणि आता क्लिअरन्स चालू असा त्यांचं आणि ते एक अवघ्या थोड्या वरां भितर हे कंप्लीट करतले काम आयचे अंदाजे किती किती डॅमेज झाले असं मेरेन डॅमेज म्हणजे देवाचं एक हे म्हणूया कारण आमो जो पडला तो चढ असं डॅमेज करून वचंक ना सारखं खालतो हा देवतो असं पडला तो आणि फक्त या दुर्गा खातीर उरलं एक खंयची तरी गाडयेचे एकूच विंडो जो असा तो डॅमेज झालो असं बाकी आणि व्हडले डॅमेज असे काय जाऊन लायटीचे पोलूय दिसणे येतात थोडे लायटीचे पोल म्हणजे तितले म्हणजे वडोन म्हणजे वायरीचे हाका वडोन ते हे जाल्ले आसा पण तसे डॅमेजींग असं हे जाऊन हेच्या झाडात मग येवच्या पहिलीची झाडां अशी म्हणून येतात कारण खूप वर्षा पहिलीची झाडां ही धोकादायक आसले धोकादायक का दिसना आता किती उमळ येले की व्हडली व्हडली झाडां सुद्धा व्हडले व्हडले वड सुद्धा मुळांतल्यान पडटा सो खंयचे झाड धोकादायक आणि खंयचे ना हे सांगू शकना खंयचे झाड धोकादायक जाऊ शकता पण पहिलीच्या मातशे ते वाकडे कसे असले पण आता ते सांड सोल देऊन ते झाड हा रस्त्यावर येले सकलो अंदाजे तू एज अ तुम्ही शिवोलचे नागरिक अंदाजे शिवोले वाटार अंदाजे कितलीशी अशी झाडा सध्या मेरेन धोकादायक असा जी नोटिफाय अजून करू केली ना माझ्या अंदाजे असं हा सांगू शकना पण ऑलमोस्ट प्रत्येक वाड्या वाड्याच्या पंचांक ती खबर असतली ती सगळी माझ्याकडे ना पण असे पहिले आयचे सिच्युएशन पहिले जी झाडां येऊन पडल्या तसे पहिले जर खूपशी झाडां अशी मेळटली की धोकादायक असू शकता कारण आज सकाळी जो आंबो पडला तो इतलो दिसनासलो पण मुळांतल्यान पडलो म्हणजे बाकीची सुद्धा खंयची आंबे खंयचो आंबो किंवा खंयची झाडां मुळांतल्यान पडपाची शक्यता असा म्हणून हाय अलर्ट दिला म्हणून भुरग्यांक फाल्यां सुटी सुद्धा डिक्लेअर केला की रेनफॉल जे हाय अलर्टाचेर असा मेन पॉवराचेर असता प्री मॉन्सून जे त्यांचे काम चालू असता न्ही मेन पॉवरूय लागता आणि खरं हे ॲक्च्युली आयडेंटिफाय करूंक जाय आता कारण असे झाले आणि मागीर घरार आता खूपशे तुम्ही ऐकता की घरार आंबे पडून घर सगळे विध्वंस झाले असा जावं माड पडटा आणि कोणाची गाडी हे झाली असा थोडे कडे असे झालं की झाड पडून जीव हानी झाली असा मग एक आवय आणि भुरगो असं सुद्धा मरण पावलं असा झाड पडून म्हण आता आम्ही जर भुरगे लोकांच्या जर जिवितांचेर हानी जायत तर आम्ही आता सरकाराकडे सुद्धा लक्ष दिवपाची गरज असा कारण असली जर झाडां जर आसत तर ताबडतोब डेप्युटी कलेक्टराच्या लेव्हलार घेऊन ती कट करपाची गरज डेंजरस असले अप्रूट झाले ओके कॉल कितल्यांक आयलेलो 737 सो ऑलमोस्ट ना म्हणून 3-4 वरां झाली म्हणजे चड डेंजरस असले दिसतं आणि पाऊस आसलो पण आमचा लोकलाचा आणि ह्या सर पंच गावात आमचा बरा फोन मिळाला तिथून आम्ही चर्च आम्ही क्लिअर केले तर चर्च आमचं काम जाऊन
किनें ह्यूमन इंजरी सर इतन ना ह्यूमन ओके अशा एको इना किने थोडो गाडी हो किने डॅमेज झाले आणि लाईटीचं पोल होई किने लाईटीचं पोल आणि दोन गाडी डॅमेज झाला सर फायर टीमचे नाव माझं नाव साहिब खान लीडिंग फायर फायटर ड्रायव्हर ऑपरेटर जे खानोलकर ग्रेट सर तेजस पाणी आणि काही दर सो असे जेव्हा आता आम्ही पहिले याच्याने पाऊस कंटिन्यू चालूच असा आणि अशा टायमार खंय ना खंय वादळ जाता आणि झाडां बिडां पडत रावतात जे ओनर्स असतात त्यांना किती मेसेज देऊ सोदता तुम्ही सगळ्यात पहिले जर जे डेंजर आसा न्हू घरा वयर बी ती मातशी क्लियर करपाची नाल्यार तेंका डेंजर जावंक शकता साडेसातांक आम्ही फायर ब्रिगेडीक कॉल केले विथीन नो टायम फायर ब्रिगेड येले विथीन हाफ एन आवर आणि त्यांच्यान काम चालीक आयले हो आमो आयचो सेकंड वर सकाळी एक पडलेलो डायरेक्ट मुळांतल्यान अप्रूट झाले अप्रूट झाले दोन आंबे आज आम्ही पहिले जसे इथल्या पावसाने एक खंय तरी आंब्याचे झाड अप्रूट झाले असा अशी तुमच्या एरियान कितीशी घरं अशी नोटिफाईड केली आहे की अशी जी डेंजरस झाडां असा पळय ती आता नोटिफाईड केली आता ऑलरेडी आम्ही एक प्री मॉन्सूनवर एक व्हडला आंबो कट केला आहे आणि एक मार्ट कट केला या हुनराक आम्ही विचारला ॲक्च्युली तो आंबो बिलोंग्स टू वायनाड प्रॉपर्टीज आणि त्याच्या सायडीक ऑलरेडी आम्ही कापला एक आंबो हो विचारलेलं आम्ही त्याला पण त्यांनी सांगलेलं असो नका म्हणून आमचं खबर मोरेला तो डेंजर असतो पण देवाच्या कृपेन कोणाक काय जाणं आमचं एक शिवा चोडणकर फ्लायट वाचवा आणि दिनेश वाच फ्लायट वाचव कोणाकडून पाहिजे दिनेश वाचवडकर अशी अशी जी डेंजरस झाडां असतात ती ह्याच्या आणि खंय तरी इनिशिएटिव्ह घेतलेली असा की कट करची लोकांनी म्हाका सांगचे आमच्या वॉर्डात स्पेशली वॉर्ड नंबर 5 कोणाक डेंजर आहा ते आम्ही थ्रू पंचायत आमचे पर्सनल हेजेर आम्ही कट करतो ओके फायर टीमीन कसे काम केले फायर सामके थँक्यू म्हणतात त्यांना सामके मनांच्यान त्यांना येऊन पाच अजूनही काम चालू आहे त्यांचे बिकॉज ऑफ रेन रावले तरी फाल्यां आम्ही काम आहात फूल सोपचे ना काम ओके